पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. जीवनामध्ये दोन निवडी अत्यंत महत्त्वाच्या असतात, एक करिअरची निवड आणि दुसरे जोडीदाराची निवड. करिअरमध्ये आपलं मन रमावं लागतं, जोडीदाराची निवड करत असताना मन जुळावं लागतं. आणि दोन्हीमध्ये आदर्श असं काहीच नसतं, पण तरीसुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं विचारपूर्वक हा निर्णय घेणं आवश्यक आहे. आता जोडीदार निवडणं हे का महत्त्वाचं आहे? पूर्वीच्या काळचे लोक म्हणतात की आमचे लग्न आमच्या आईवडिलांनी ठरवलेत, लग्न झालं की आपणहून सर्व काही ॲडजस्ट होतं, पती पत्नी एकमेकांसोबत राहायला लागतात, सर्व काही छान होतं. मग आत्ताच या संदर्भात विचार करण्याची का गरज आहे? मला असं वाटतं की पूर्वीच्या काळचं माहिती नाही, पण आजकाल आपण बघतो की मुलं शिकतात आहेत, अनेक मुली पण करिअर करतात आहेत, लग्नाचं वय थोडं वाढतं आहे, आणि साधारणपणे आपल्या आयुष्याचा 3/4 भाग आपण लग्न झाल्यानंतर जोडीदारासोबत घालवतो किंवा गृहस्थाश्रमात घालवतो. आणि मग केवळ जोडीदार आपल्या जीवनात राहत नाही, तर त्यासोबत एक कुटुंब तयार होतं. आणि कुटुंब केवळ आपलं नाही, तर मुलीचं कुटुंब, मुलाचं कुटुंब, दोन कुटुंब, दोन संस्कृती, दोन प्रवृत्ती हे एकत्र येतात. आणि त्यामुळे जोडीदाराची निवड करत असताना सर्व काही फक्त पालकांवरती सोडून द्यावं आणि माझी काहीच जबाबदारी नाही अशी भूमिका मुलांनी घ्यायला नको. आणि पालकांनीही की मुलांना काय समजतं, आम्ही तर त्यांच्या चांगल्यासाठीच करणार म्हणून विचार करायला नको. आणि त्यामुळे हा संवाद घरामध्ये असायला पाहिजे. मुलांना, मुलींना माझ्या जोडीदाराच्या काय अपेक्षा आहेत त्याची स्पष्टता असणं आवश्यक आहे. जगामध्ये आदर्श असं काहीच नसतं, कुणी एक माणूस अगदी परफेक्ट गुणाचा पुतळा नसतो, पण तरीसुद्धा मला काय चालेल काय चालणार नाही, कुठे मी तडजोड करेन, या साऱ्या गोष्टींचा आधीच विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळे आपण एक एक बाबी आता बघणार आहोत. पालकांची मदत अत्यंत आवश्यक आहे, पण पालकांचं काम काय आहे? मुलांना सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, काय योग्य काय अयोग्य हे मुलांशी बोलणं, पण आपली मतं त्यांच्यावरती लादणं किंवा प्रत्येक गोष्टीत लुडबुड करणं हे मला असं वाटतं आता पालकांनी टाळायला पाहिजे. पालकांची मुख्य जबाबदारी ही आहे की आपल्या मुलांना आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि भावनिक दृष्टीने सक्षम बनवावं, म्हणजे मग ते पुढे लग्न झाल्यानंतर आदर्श पती पत्नी बनू शकतील. हे काम पालकांनी करायला पाहिजे. आणि निवडीच्या वेळी मात्र सल्ला देण्या इतपत पालकांची भूमिका असायला पाहिजे. आता परंपरागत काय निकष असतात, कशाच्या आधारे जोडीदाराची निवड साधारणपणे केली जाते? एक म्हणजे वरचं रूप, सौंदर्य. आणि सौंदर्य नुसतं बघून काहीच अर्थ नाही आहे, कारण बाह्य सौंदर्य जसं दिसतं तसं अंतरंगाचं सौंदर्य, मनाचं सौंदर्य हेही फार महत्त्वाचं असतं. ब्युटी इज ऑलवेज स्किन डीप, आणि ते बघणं फार महत्त्वाचं असतं. पण अनेकदा पारंपरिकदृष्ट्या फक्त बाहेरचं सौंदर्य बघितलं जातं, मुलाच्याही बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत जास्त करून. नंतर आर्थिक स्थिती कशी आहे, वजन कसं आहे, कुलशील घराणं हे बघितलं जातं. कुलशील घराणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्या मुलांवरती काय संस्कार झालेत हे निश्चित आपल्याला कळू शकतं. पण त्यासोबत जगामध्ये अशी अनेक उदाहरणं दिसतात की जिथे आई वडील अतिशय नैतिक आहेत, त्यांची मूल्यं खूप चांगली आहेत, पण तरीसुद्धा समाजात वावरताना मुलामुलींवरती अनेक सामाजिक गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या घरातली मुलं किंवा मुलीसुद्धा अनेकदा वाईट मार्गाकडे जाऊ शकतात. आणि त्यामुळे केवळ कुलशील घराणं चांगलं आहे म्हणून मुलामुलीची काहीही चौकशी न करता
अगदी आंधळेपणाने लग्न करणं हे बरोबर ठरणार नाही. नंतर रंग, उंची, रूप, वयातला फरक, शिक्षण ह्या साऱ्या गोष्टी साधारणपणे बघितल्या जातात. महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी, पण कशाला किती महत्त्व द्यायचं हे मात्र प्रत्येकाने आपापल्या व्यक्तिगत जीवनामध्ये तपासून बघणं आवश्यक आहे. अनेक जण पत्रिका पाहून लग्न करतात. अनेक मुलं मला विचारतात की मॅडम, लग्न करताना जन्मकुंडली पाहायला पाहिजे का, पत्रिका पाहायला पाहिजे का? पत्रिका जेव्हा जुळवतात, जन्मकुंडली जुळवतात, काय जुळवतात? तर ग्रह जुळवतात, त्यातले गुण जे आहेत. मग कोणाच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतो, मग मंगळ जमणार नाही, या मुल पोरीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून कितीतरी मुलींची लग्नच होत नाही. ते ग्रह कुठेतरी आकाशात आहेत, ते कसे काय येऊन त्या पत्रिकेमध्ये बसतात मला समजतच नाही. आणि ज्या जन्मवेळेवरती पत्रिका ठरवल्या जाते, मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, हजारो बाळंतपणं केलेली आहेत. मी तुम्हाला सांगेन, जाऊन कुठल्याही हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये जाऊन बघा जिथे बाळंतपणं होतात. अनेकदा तिथे घड्याळ बंद असतं, मी प्रामाणिकपणे सांगते. किंवा अनेकदा चुकीची वेळ असते समोर मागे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जेव्हा बाळंतपण करतो तर ती नेमकी वेळ कोणती हे आम्हाला ठरवता येत नाही. डोक्याचा भाग दिसायला लागतो तेव्हा, की पूर्ण डोकं बाहेर येतं तेव्हा, की पूर्ण वर बाहेर येते तेव्हा. कशाला बाळंतपणाची वेळ मानायची? की बाळंतपणाच्या कळा सुरू होतात तेव्हा 24 तास लागू शकतात नॉर्मल बाळंतपण व्हायला. आणि दुसरी गोष्ट अशी की बाळंतपण करताना आम्ही लोक, डॉक्टर मंडळी किंवा नर्सेस, आमचं पूर्ण लक्ष त्या बाळंतीण होणाऱ्या बाईकडे आणि त्या नवजात बाळाकडे असतं. त्या आई आणि बाळ सुखरूप राहावं त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो. आणि मग सर्व झाल्यानंतर मग आम्ही वेळ बघतो. आणि घरचे लोक खूप चौकस असेल तर मग त्यांना आम्ही वेळ, त्यावेळेला जी घड्याळात वेळ असेल काहीतरी अंदाजे वेळ आम्ही सांगतो. हे मी प्रामाणिकपणे सांगते. पण गंमत अशी की त्याच्यावरती पत्रिका बनवल्या जातात आणि मुलामुलींचं आयुष्य, त्यांच्या लग्नाच्या गाठी केवळ त्या पत्रिकेवरती, त्या कुंडलीवरती ठरवल्या जातात. त्या पत्रिकेमधले ग्रह किती महत्त्वाचे आहेत मला माहिती नाही, पण मनातले ग्रह, स्वभावातले ग्रह मला असं वाटतं जास्त महत्त्वाचे असतात. कुणाच्या स्वभावामध्ये आग्रह असतो, कुणाच्या स्वभावामध्ये दुराग्रह असतो, कुणाच्या स्वभावामध्ये अनुग्रह असतो. तर पत्रिकेतल्या गुणमिलनाऐवजी त्यांचं मनोमिलन होत आहे का? त्यांच्या स्वभावातले जे गुण आहेत ते जुळतात आहेत का? जे अवगुण असतील ते दूर करण्यासाठी ते एकमेकांना पूरक ठरतात आहेत का? हे सारं बघणं आवश्यक आहे. आजकाल तर इतकी गंमत झाली, सारा फास्टचा जमाना आहे. स्पीड स्पीड पाहिजे प्रत्येकाच्या. 3G 4G 5G स्पीड आजकाल पत्रिका जुळवण्यातही आलेली आहे. आणि मग अगदी रेडी रेकनर गुणमिलन तक्ते आजकाल मिळतात. आणि बाकी मुलगी मुलगा काही बघितल्या जात नाही बरं, ते कसे आहेत काय आहेत काही नाही, फक्त पत्रिका मागतात आणि मग नुसते ते गुण मिळतात आहे की नाही त्याच्यावरनं नकार किंवा होकार दिला जातो. त्याला काहीच अर्थ नसतो. पूर्वाकाळपासून आपल्याकडे पत्रिका जुळवून लग्न करायचे. पत्रिका जुळवून लग्न केल्यानंतरही, खूप चांगल्या पत्रिका जुळल्यानंतरही आपण बघतो की अनेकदा लग्न मोडतात. आजकाल तर घटस्फोटाच्या रूपात ते बाहेर दिसतं. पूर्वीच्या काळात वैवाहिक ताणतणाव असायचा, मॅरिटल डिसहार्मोनी असायची, पण केवळ घटस्फोट हा समाज मान्य नव्हता किंवा स्त्री पुरुषावरती अवलंबून राहायची किंवा मुलाबाळांची जबाबदारी. आणि म्हणून अनेकदा मनात नसूनही संसार रेटून धरावा लागायचा.
पण खऱ्या अर्थाने ते दाम्पत्य सुखी जीवन जगतच होतं असं नाही आहे. किंवा अनेकदा आपल्याला असंही दिसतं की पत्रिकेतले खूप गुण जमतात पण तरीही ती मुलगी विधवा होते किंवा तो मुलगा विधूर होतो. आणि त्यामुळे मी म्हणेन की अनेकदा प्रत्यक्षामध्ये 36 गुण जरी जुळलेत तरी दोघांचे स्वभाव जर जुळले नाहीत तर त्या दोघांमध्ये नेहमी 36 आकडा राहू शकतो. पु ल देशपांडेंनी खूप गमतीदार म्हटलेलं आहे, लग्नाच्या आधी गुण जुळतात पण लग्नाच्या नंतर मात्र अवगुणच जुळवून घ्यावे लागतात. कारण त्या पत्रिकेतल्या गुणांना काहीच महत्त्व नाही आहे. त्या पत्रिकेतले गुण जुळले म्हणजे खरंच ती व्यक्ती तेवढी गुणी आहे असा अर्थ होत नाही. आणि मग लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातले जे दोष आहेत ते दिसायला लागतात, अवगुण जे आहेत ते दिसायला लागतात. आणि मग जर लग्न टिकवायचं असेल तर मात्र ते अवगुण जे असतात त्याचा स्वीकार करून तडजोड करून ते लग्न पुढे न्यावं लागतं. तर त्यामुळे केवळ पत्रिकेला महत्त्व देऊन चालणार नाही, पत्रिकेपेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचं आहे की दोघांच्या स्वभाव जुळतात का, त्यांच्या आवडीनिवडी जुळतात का, ते एकमेकांना वेगवेगळ्या बाबतीत पूरक आहेत का, ते बघणं महत्त्वाचं आहे. आता शिक्षण, शिक्षण महत्त्वाचं आहे पण त्या शिक्षणामध्ये हे बघायला पाहिजे की केवळ तो जो पदवीचा कागद असतो, केवळ ते जे शेपूट असतं पदवीचं, ते महत्त्वाचं नाही. शिक्षण महत्त्वाचं आहे पण खूप शिकलेला माणूस आहे म्हणजे तो व्यावहारिकदृष्ट्या शहाणा आहेच असं नाही आहे, तो स्वभावाने चांगला आहेच असं नाही आहे. कारण असं जनरली बघण्यात येतं आपल्या की शिक्षणाचा आणि शहाणपणाचा कवडीचाही संबंध नसतो. अनेक शिकलेले लोक महामूर्ख असू शकतात आणि अशिक्षित लोकही अतिशय शहाणे असू शकतात. आणि त्यामुळे शिक्षणाला महत्त्व आपल्याकडे दिल्या जातं बरोबर आहे, कारण वैचारिक देवाणघेवाणासाठी आर्थिक स्थितीसाठी सुद्धा शिक्षण डिग्री महत्त्वाची आहे. पण त्यासोबत हे सुद्धा बघायला पाहिजे की प्रत्यक्ष वागण्या बोलण्यामध्ये व्यवहारामध्ये तो माणूस कसा आहे. आणि खूप जास्त पतीपत्नीच्या शिक्षणामध्ये तफावत नको, नाहीतर इगो इश्यूज ॲड होतात. विशेषतः हे पुरुषांच्या बाबतीत होतं. पत्नी जर जास्त शिकली असेल तर मग अनेकदा लग्नानंतर असं बघण्यात येतं की अनेकदा मग त्या नवऱ्याला वाटतं, कारण इतर लोकही बोलत असतात, त्याला असं वाटतं की बायको जास्त शिकलेली आहे, स्वतःला जास्त सुशिक्षित समजते, स्वतःला जास्त शहाणी समजते, असे गैरसमज अनेकदा निर्माण होतात. आणि त्यामुळे परत अर्थात ते त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावरती आणि त्यांच्या समजदारीवरती ते अवलंबून असतं. पण मी म्हणेन की पतीपत्नी दोघांच्या शिक्षणामध्ये खूप जास्त तफावत नको आणि केवळ डिग्रींना महत्त्व न देता ती व्यक्ती माणूस म्हणून कसं आहे ते बघणं आवश्यक आहे. नंतर जोडीदाराची निवड करत असताना त्यांचा व्यावसायिक जीवन कसं आहे ते पण बघायला पाहिजे. आणि हे दोघांसाठी महत्त्वाचं आहे, पतीपत्नी दोघांसाठी, कारण आता काळ बदलला आहे. आता पत्नी पण व्यवसाय करते, नोकरी करते, आणि नवरा पण नोकरी व्यवसाय करतो. आणि म्हणून मग त्या दोघांनी आपसामध्ये विचार करणं आवश्यक आहे की आम्हाला हे जे व्यावसायिक जीवन आहे आमचं, त्याच्यासोबत आम्हाला आमचं वैवाहिक जीवन जुळवून घेता येईल का. आणि त्यासाठी म्हणून खूप विचार करणं आवश्यक आहे की नोकरीचा प्रकार कसा आहे, म्हणजे कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहणं आहे की मग सतत सतत बदल्या होतात, मग बदल्या झाल्या एकाची बदली झाली आणि दुसराही नोकरी करतो आहे किंवा व्यवसाय करतो आहे, मग त्या जोडीदाराचं काय, त्यांनी पण बदली झालेल्या जोडीदारासोबत दुसरीकडे जायचं का, तिथे कसं सेटल व्हायचं, त्याच्यानंतर जिथे बदली होते तिथे मग मुलांच्या शिक्षणाच्या, त्यांच्या आरोग्यासाठी कशा सुविधा आहेत,
त्या पुरेसा होतील का? व्यावसायिक जीवन दोघांचं वेगळं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, मग एकमेकांसाठी ते पुरेसा वेळ देऊ शकतात की नाही देऊ शकत? नंतर व्यवसायामध्ये किती वेळ जातो दोघांचा, त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स जमतो का? नंतर एक जण सदैव कामात कामात कामातच गुंतलेला आहे, तर पतीपत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये कदाचित ते जमणार नाही, कारण घरी वेळ तर द्यावाच लागेल. हा विचार फार महत्त्वाचा आहे. अनेकदा मुली काय करतात की मग लग्न चांगला नवरा मिळतो आहे ना, चांगली नोकरी आहे, मग घरच्यांचंही प्रेशर येतं आणि ती मुलगीसुद्धा मग स्वतःच्या मनाने म्हणा किंवा घरच्यांच्या प्रेशरमुळे ती मग आपली नोकरी सोडून देते आणि घर सांभाळणं स्वीकारते, आणि मग मात्र लग्न झाल्यानंतर मग आयुष्यभर कुरकूर करत राहते. तिला ते कुठेतरी मनात आतमध्ये अखरत असतं की अरे मी नोकरी करत होती, मी नोकरी सोडली, माझा व्यवसाय सोडला, तर मग ते बरोबर नाही आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आधीच व्हायला पाहिजे, नंतर मग कुरकूर करण्यामध्ये किंवा लग्नामध्ये असंतोषीपणा राखण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, कारण त्यामुळे त्याचा वैवाहिक जीवनावरती अतिशय वाईट परिणाम हा होऊ शकतो. नंतर मी जसं म्हटलं की आजकाल मुली पण शिकतात आहेत, मुलींनाही करिअर करावंसं वाटतं आणि त्यामुळे आता मुलांवरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण पूर्वीच्या काळी बहुतेकदा मुली करिअरमध्ये इतक्या इंटरेस्टेड नव्हत्या, नोकरी करायची तरी खूप आपण करिअर करावं अशा अनेक मुलींच्या अपेक्षा नसायच्यात. पण आता मात्र मुलींच्या प्रोफेशनल ॲडव्हान्समेंटच्या कल्पना वाढलेल्या आहेत, आपली सतत प्रोफेशनल ग्रोथ व्हावी असं अनेक मुलींना वाटतं. मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी अजून अजून समोर जावं, नवीन शिकावं, उच्च पदाला मी पोहोचावं अशा मुलींच्या अपेक्षा असतात, आणि मला वाटतं त्यात काही गैर नाही आहे. तर त्यामुळे आता मुलांनी हा विचार करणं आवश्यक आहे की मला बिझनेस पार्टनर हवी आहे की मला लाईफ पार्टनर हवी आहे. अनेकदा मुलं काय करतात, समजा एखाद्या मुलाचा बिझनेस आहे किंवा एखादा मुलगा डॉक्टर आहे, त्याच्या घरी दवाखाना आहे, मग तो काय बघतो की माझा जोडीदार डॉक्टरच असावा म्हणजे आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय सांभाळू किंवा दुसरा काही व्यवसाय आम्ही दोघं मिळून सांभाळू, आणि म्हणून मग ते अशाच व्यक्तीच्या शोधात असतात की आम्ही दोघं मिळून आमचा संसार सांभाळू आणि बिझनेसही सांभाळू. पण लक्षात घ्या की मला लग्न करताना मला बिझनेस पार्टनर हवा की मला लाईफ पार्टनर हवा. कारण बिझनेस पार्टनर पाहिजे म्हणून तुम्ही जर एखाद्या मुलीशी किंवा मुलाशी जर लग्न केलं आणि तुमच्या इतर कुठल्याही गोष्टींमध्ये जर मॅचिंग नसेल तर मात्र तुमचं वैवाहिक जीवन टिकू शकणार नाही. आणि त्यामुळे यासाठी डोळसपणे समंजसपणे विचार करणं आणि निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर पगाराचा आकडा. अनेकदा मुली किंवा मुलं हेच बघतात की जोडीदार कमावतो आहे, मग त्याला पगार किती आहे. मग जास्त पगार असेल तर एखादा मुलगा त्याच्यात काही दोष असलं तरी एखाद्या मुलीला वाटतं की नाही ह्याला जास्त पगार आहे, त्या दुसऱ्या मुलाला कमी पगार आहे. किंवा मग एखाद्या मुलाला असं वाटतं की नाही नाही आपली बायको नोकरी करते, चांगला पगार कमावते आणि म्हणून आपण हिची निवड करावी, दुसरी मुलगी नोकरी करत नाही किंवा कमी पगार मिळतो तिला. तर नुसता पगाराचा आकडा बघू नका, पैशाने सर्व सुख विकत घेता येत नाहीत. पगार महत्त्वाचा नाही आहे, पगाराचा आकडा महत्त्वाचा नाही आहे, महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीची बौद्धिक कुवत काय आहे, त्या व्यक्तीची भावनिक मॅच्युरिटी किती आहे, त्याची समर्पणाची प्रेमाची वृत्ती किती आहे. आणि संसार जेव्हा करत असतात नवरा बायको तेव्हा दोघांनाही काही तडजोडी कराव्या लागतात, त्या तडजोडी करण्यासाठी ती व्यक्ती तयार आहे का? आणि तडजोडी ह्या फक्त एका बाईच्या जातीनेच करावं असं नाही आहे,
तडजोडी दोघांनीही करावे लागतात आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीं बघणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे केवळ पैसा किंवा पगाराचा आकडा न बघता बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजे. मग मुलं जेव्हा होतात मग मुलांच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ देता येईल का? करिअर जर बायको असेल तर ती मुलांकडे लक्ष देऊ शकेल का? मग अशा वेळेला जर बायको कामात आहे तर मग नवरा मुलांकडे जास्त लक्ष द्यायला तयार आहे का? किंवा अनेकदा असं होतं की लग्न झाल्यानंतर मुलं झाली की मग अनेक नवऱ्यांना असं वाटतं की मुलं सांभाळण्याची जबाबदारी आईची आणि मग त्यांच्या अपेक्षा सुरू होतात की आईने नोकरी सोडावी किंवा कामाचे तास कमी करावेत. तर त्याच्यातनं मग प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. मुलांना दोघंही हवे असतात, आई हवी असते आणि वडीलही हवे असतात. दोघांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांची मुलांना अपेक्षा असते आणि त्यामुळे असे लग्न जेव्हा होतात तेव्हा आधीच विचार करणं आवश्यक आहे की आमच्या मुलांच्या बद्दल काय संकल्पना आहेत, मुलांच्या संगोपनाविषयी आमच्या काय संकल्पना आहेत, त्याच्यासाठी किती वेळ आम्ही द्यायला तयार आहोत, या साऱ्या गोष्टींचा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत केवळ नुसतं शिक्षण किंवा पगार किंवा करिअर या गोष्टींना महत्त्व देऊन होणार नाही. नंतर कामाचं क्षेत्र. अनेकदा दोघंही जण अनेकदा मुलं मुली आम्हाला प्रश्न विचारतात की मॅडम आम्ही दोघांनी एकाच क्षेत्रामध्ये काम करणारे असायला पाहिजे का? म्हणजे दोघंही आय टी सेक्टरमधले किंवा दोघंही शिक्षक किंवा दोघंही प्राध्यापक किंवा दोघंही बँकेमध्ये किंवा दोघंही डॉक्टर किंवा दोघंही वकील. तर मग आम्ही जसं म्हटलं की बिझनेस पार्टनर निवडता की लाईफ पार्टनर निवडता, तसंच तुम्ही जोडीदार जो निवडताय तो प्रोफेशनल पार्टनर निवडताय की लाईफ पार्टनर निवडताय त्याच्या बाबतीत विचार करा. प्रोफेशन एक असेल तर आनंद आहे, पण केवळ प्रोफेशन एक आहे म्हणून आमची मनं जुळतील का? आम्ही सुखी वैवाहिक सहजीवन पुढे घालवू शकू का? या गोष्टींचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.